संपूर्ण तर टूर दाखवतो मूर्त्या बाप्पांच्या, किती वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आहेत. ओके, म्हणजे हे मेन पॉईंट आहे. जर आपल्या चॅनलचं नाव घेतलात, इथे त्यांना कॉन्टॅक्ट केलात, तर तुम्हाला डिस्काउंट भेटेल. समजा कोणी आला तर तुम्ही भेटू शकता इथे. ओके, दादा पण भेटतीलच तुम्हाला. जे पण काय मातीची 70% शाडू मारती. ओके, 70% शाडू मातीच्या मूर्त्या भेटतात. आणि इको हे पण POP पण POP 30% टिस्टोट केला. निखिल माझ्यासोबत आला, त्याला बोललो की आपल्याला असं असं जायचं आहे, तर त्याच्यामुळे लालबागचा राजा पाठवलेला आहे. ओके, आणखी आफ्रिकेला पाठवले, दगडूशेठ आफ्रिकेला पण पाठवले. ओके, आणखी बाहेर खूप हॅवी आहे. सुस्वागतम फॅमिली, कशा सर्व, आय होप सर्व ठीक असणार. तर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नवीन ब्लॉग बोला की व्हिडिओ बोला, हे तुमच्यावरती आहे. तर पाठी दिसतंय तुम्हाला गणपती बाप्पांचे वेगवेगळे रूप. तर आपण आज आलो आहोत श्री समर्थ गणेश आर्ट्समध्ये. तर हे आपलं आमचे काही मित्र परिवार आहेत, त्यांच्या मित्रांचा हा वर्कशॉप आहे मित्राचा. तर त्यांना आपण भेटणार आहोत, ते काका आहेत जे इथले ओनर आहेत. तर त्यांच्याशी आपण भेटणार आहोत. इथे किती फुटापासून ते किती फुटापर्यंत गणपती तयार होतात, इथे काय काय काम होतो आणि काय प्राईस रेंज आहे, आणि तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर कसं काय, हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये माहीत पडणार आहे. तर इथे येण्यासाठी तर माझ्यातर्फे मी लोकेशन सांगतो, कांदिवलीला लागतो तुम्हाला येण्यासाठी. बस स्टॉप आहे तिथे दत्तानी पार्क, तिथून स्ट्रेट यायचं आहे राईट साईडला. तर पूर्ण परफेक्ट लोकेशन, आणि या लोकेशनची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तर असणारच आहे. जर तुम्हाला ऑर्डर करायची असते तर तुम्हाला पुढे जाऊन माहीतच पडेल कसे किती वेगवेगळ्या रूपात आपले बाप्पा तुम्हाला दिसणार आहे तिथे. तर आपण इथल्या ओनरशी भेटणार आहोत, सर्व संपूर्ण माहिती आता तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये भेटेल. तर चला, तर अशा पण प्रकारे वर्कशॉपमध्ये आपली एंट्री झाले, एंट्री केली. असा भला मोठा वर्कशॉप आहे, वेगवेगळ्या रूपात आपले बाप्पा विराजमान. लालबागच्या राजाचे पण दर्शन झालेले आहेत, खूप भारी असे मूर्ती आहेत. बघूनच आताच बघून खूप भारी वाटतोय, तर पुढे तर तुम्हाला दाखवतोच. हे बघा, सिद्धिविनायक बाप्पाचे पण मूर्ती आहे इथे, क्या पाहत आहे. मग आपण आता आतमध्ये आलोय, तर शिरत्या शिरत्यात बघा आपल्याला मस्त अशी मूर्ती दिसलेली आहे बाल रूपाची, खूप भारी वाटतंय. तुम्ही पण बघा जवळून, जरा जवळ दाखव, किती अप्रतिम अशा मूर्ती आहेत. आणि इथे आपले सिद्धिविनायकचे पण दर्शन झालेले आहेत आपल्याला इथे येऊन, श्री समर्थ आर्ट्समध्ये येऊन. तर बघा सिद्धिविनायकचे, तर ते ब्राह्मण रूपाचे दर्शन झाले आहेत आपल्याला. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे इथे मूर्ती आहेत, ते तुम्हाला दाखवतोच. तर ते काम पण चालू आहे, काय काय काम चालू आहे हे सर्व तुम्हाला दाखवतो. आता आपण इथल्या ओनर आहेत, त्यांच्याशी आपण भेटणार आहोत. ते आपल्याला सांगतीलच की कसं काय इथे, कसं किती वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या इथे आहेत. तर चला मग तुम्हाला भेटतो. पण आता इथले ओनरशी भेटणार आहोत. तर इथले या ज्या वर्कशॉपचे जे ओनर आहेत, त्यांचं नाव विष्णू पवार आहे, पण ते काही कामानिमित्त इथे अवेलेबल नाही आहेत. पण त्यांचे छोटे बंधू आहेत, म्हणजे त्यांचे छोटे भाऊ आहेत, तर देवेंद्र पवार त्यांचं नाव आहे. तर त्यांच्याशी आपण भेटणार आहोत आणि त्यांच्याशी काही माहिती आपण घेणार आहोत. तर या मग, तर नमस्कार, कशा सर, हे आहेत देवेंद्र पवार. तर आम्ही श्री समर्थ आर्ट्समध्ये आलो, आमचे जे मित्र आहेत त्यांनी सांगितलं की तिथे जा तुम्ही. तर खूप भारी भारी अप्रतिम अशा मूर्त्या आहेत. तर माझा एक काही प्रश्न होते, ते जरा मला सांगा. श्री समर्थ आर्ट्स आता हे बघतोय, त्या एक्झॅक्ट इथपर्यंत पोचण्याचं काय लोकेशन काय, इथे आपले जर आपले फॅमिली जर येत असेल जे व्हिडिओ बघून, तर इथपर्यंत पोचण्याचं काय लोकेशन आहे. मी तरी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली सर, ठाकूर विलेज सर्कलला. ओके, आणि नियर बाय आपल्या ठाकूर विलेज मध्ये आपला हे आहे काय की ठाकूर सिनेमा. ओके, हां, तर त्याच्या आणि मॉन्जिनीस केकच्या समोर. मॉन्जिनीस केकच्या समोर. ओके, तर तुम्हाला लोकेशन माहीत पडलं आहे. जरी नसेल माहीत, हायवेवरून मी गुगल मॅपची लिंक दिलेलीच आहे, तर तुम्ही तिथून हे करून येऊ शकता. आणि दुसरा प्रश्न की या वर्कशॉपला, म्हणजे आता मी ऐकलं आहे की आपले असे काही 3 वर्कशॉप आहेत, तर या किती वर्षापासून हे तुम्ही वर्कशॉप हे चालवतो? 17 वर्षापासून. ओके, 17 वर्षापासून हे वर्कशॉप ते हँडल करत आहेत. आणि अजून ते जे आपल्या इथले जे ओनर आहेत परत, आणि इथे वेगवेगळे रूप आहेत गणपती बाप्पाचे, हे इथेच तयार होतात की कसं काय, इथे ह्या वर्कशॉपमध्ये काय काय काम होतं? इथे फक्त आपण डिस्प्लेला ठेवतो. ओके, हे डिस्प्लेला ठेवलेलं सेलिंगला. ओके, या वर्कशॉप
दुसरीकडे आहे. ओके, त्याचं काय लोकेशन आहे? श्रीरामनगरला आहे. श्रीरामनगर, ओके. म्हणजे तिथे मूर्त्या तयार होतो. हां, ओके. मग इथे काय काय कामं होतात या वर्कशॉप? डायमंड वर्क, डायमंड वर्क, धोतर फिट. ओके, चालेल. मग इथे जे ओनर आहेत ते इथे असतात? हां असतात. ओके, तर चालेल. आणि बाकी मला जरा एक गोष्ट हे सांगा, म्हणजे आपल्या फॅमिलीला पण माहीत पडेल की जे काही इथले बाल रूप आहेत, म्हणजे अलग अलग रूप आहेत, त्यांचे काही वेगवेगळे नावं असतील, तर ते आपण सुरुवात करूया. तिथून सुरुवात करूया. आता समजा ही एक मूर्ती असेल तर ह्याचं काय नाव असेल? वेली. वेली, ओके. बाकी त्या साईडला आहेत तर चला. मग ए बा, ही एक आहे, हिचं काय नाव असणार आहे? हिचं वन टोन मध्ये आहे. ओके, सिद्धिविनायक टाइप आहे. सिद्धिविनायक टाइप. हां, ओके. खूप व्हेरायटी मध्ये असे वेगवेगळ्या रूपात हे आहेत मूर्त्या. तर इथे हे आपल्या मुंबईतले प्रसिद्ध विशाल शिंदे. विशाल शिंदे, हां, त्यांच्या टाइप आपल्याकडे इको फ्रेंडली मध्ये अवेलेबल आहे त्या. ओके, ही शाडू मातीची आहे का? शाडू माती. ओके, हां, ते मेन गोष्ट हे झालं. इथे किती म्हणजे शाडू मातीचे पण मूर्त्या भेटतात आणि इको शाडू मातीच्या 70% शाडू मारती. ओके, 70% शाडू मातीच्या मूर्त्या भेटतात आणि इको हे पण पी ओ पीच्या पण पीओपीच्या 30%. आणि आता हे जे इथल्या मूर्त्या आहेत ते नॉर्मली घरगुती गणपतीसाठीच आहे, घरगुतीसाठीच आहेत, मंडळासाठी नाही आहेत. मंडळासाठी किती ते किती फूटपर्यंत इथे मूर्त्या तयार होतात? इथे तुम्हाला अवेलेबल लास्टला 4 फूटपर्यंत 5 फूटपर्यंत देऊ शकतो. ओके, सुरुवात कुठे कोणत्या फूटपर्यंत होते? 6 इंचापासून. 6 इंचापासून. ओके, 6 इंचापासून ते 4 फुटापर्यंत 4-5 फुटपर्यंत 4-5 फुटापर्यंत इथे अवेलेबल आहे. ओके, आपले मग हे सर्व शाडू मातीचे आहेत. ओके, हे शाडू मातीच्या मूर्ती आहेत. क्या बात आहे. हो, ठीक आहे, ते तर मी दाखवतोच. बाकी काय तिथे वेगवेगळे रूपं बघितले, त्यांचे जरा मला नावं सांगा. नाव असेल तिचं नाव वल्लभ आहे. वल्लभ, ओके. वल्लभ मूर्ती यांचं नाव आहे. म्हणजे त्यांच्या फेसिंगवरून त्यांच्या डिझाईनवरून प्रत्येकाचे अलग अलग रूपाचे नावं आहेत, ते आपल्या सर्वांना माहितीच आहे. मूर्तीकार माझे मित्र आहेत. ओके, विनय पाटील. विनय पाटील, हां, विनय पाटील आणि बेंद्रे. ओके, तर आता सध्याच्या हे जे ऑलमोस्ट मूर्त्या ते एक्झॅक्टली कुठल्या लोकेशनला बनतात? वेगवेगळ्या लोकेशन की? नाही नाही नाही, तो आपलं लोकेशन एकच आहे. तो मला बोललो. ओके, बाकी ही सिद्धिविनायक खूप भारी, खूप मस्त वाटतंय. आणि ही ह्या रूपाला काय बोलतात? बालराम. ओके, आणि या रूपाला? त्याला गजमुख. गजमुख, गजमुख बघ, दाखवत आता झूम कर. खूप भारी अशी मूर्ती आहे. तर ओके, आणि आता मेन गोष्ट. ओके, लाल, ही पण भारी आहे. लालबागचा राजा, लालबागच्या राजाची मस्त सुंदर अशी मूर्ती आहे. त्या बाग आणि ह्या मूर्ती ह्या रूपाला काय असेल? गट्टू. गट्टू, ओके, मस्त. आणि सर्वात मेन गोष्ट, आता आपले हे चालू आहे, ऑर्डर घेणं चालू आहे. तर लास्ट कोणती तारीख असेल जी आपण आता एंड कराल की ऑर्डर कितीपर्यंत लास्ट असणार आहे? नाही, जोपर्यंत आता हाय आपल्याकडं अवेलेबल आहे. ओके, तोपर्यंत चालू. मग आता इथे डिलेवरी विलेवरी ते तुम्ही हँडल करता की कसं काय ते जरा सांगा. डिलेवरीला काय म्हणजे आता एक जण असेल तो समजा येऊ नाही शकत. आता एक समजा एक व्हिडिओ बघितला की त्याला काही मूर्ती आवडल्या तर त्यांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला त्या नंबरवर ऑनलाईनच सर्व. जर त्याला यायचं नसेल फिजिकल तर काय मग तुम्ही ते प्रोव्हाइड करता की फिजिकली यायच लागेल? नाही नाही, यावं लागेल फिजिकली. ते यावंच सध्या तरी यावं लागेल. ओके, कारण की ते अजूनपर्यंत आपण तसं काय दिलेल्या नाही. तसं बाहेर मूर्त्या पाठवल्यात आपण, लंडनला लालबागचा राजा पाठवलेला आहे. ओके, आणखी साऊथ आफ्रिकेला पाठवल्यात. अतिशय आफ्रिकेला पण पाठवलं. ओके, आणखी बाहेर बाहेर आपण दिलेले म्हणजे लांब लांबपर्यंत हे गणपतीतले गणपती पोचतात. क्या बात आहे. आणि बाकी मालवणला महाराष्ट्रात पण बाहेर. ओके, परत आणखी पण तरी नॉर्मली इथले जवळचे असले तर फिजिकली आलेलेच बघ. आलेलेच. ओके, म्हणजे त्यांच्या आवडी अनुसार ते लोक चूज करू शकतात. ओके, मग बाकी तुम्ही मग इथे हेच हँडल करता की तुम्ही स्वतः पण मूर्त्या तयार करता? हां, स्वतः पण मी करतो काम. शेडिंगचा डीप कलर. ओके, शेडिंगचं काम आपण करतो, बॉडी कलर शेडिंग. क्या बात. ह्या मूर्तीचं काय नाव असेल? कोणती? या, हां, ही पालखी आहे. ही पालखी आहे. पालखी तसं बालरूप मला वाटतो, असं बालरूप बसलेलं आहे. ओके, तर
तुम्हाला असं माहीत पडलं आहे. आणि इथे सुरुवात मूर्तींचे प्राईजपासून, मग ती कुठून ते कितपर्यंत लास्ट असते प्राईस? प्राईस आपल्यापाशी 350 आहे, मग जशी मूर्ती वाढत मूर्तीच्या हाईट प्रमाणे डिझाईन प्रमाणे. ओके. आणि समजा कुठल्या तरी कस्टमरला अलग मला हे ह्या मूर्ती अशी पाहिजे आणि डायमंड वर्क त्याला लावून पाहिजे तर ते सर्व भेटेल? भेटून जाईल, पण काही दिवस आता दिवस कमी राहिले, 1.5 महिना राहिला. ओके. आधी कळवलं तर भेटेल. आणि जर हा व्हिडिओ बघून काही जणांनी कॉन्टॅक्ट केलं आपल्याला तर त्याला काय माझ्या तुमच्याप्रमाणे त्याला काय कमी भेटेल, डिस्काउंट भेटेल? ओके. म्हणजे हे मेन पॉईंट आहे, जर आपल्या चॅनलचं नाव घेतलात तिथे त्यांना कॉन्टॅक्ट केलात तर तुम्हाला डिस्काउंट भेटेल. तुम्ही स्वतः फिजिकली आलात तर तुमच्या मनानुसार तुमच्या आवडीनुसार तुम्हाला मूर्ती भेटेल. तर इथले जे दादा आहेत त्यांच्याशी पण भेटणार आहोत, जे काम करत आहेत डायमंड वर्क, ते त्या दादांना पण भेटलोत, त्यांचे रिलेटिव्हच आहेत, तथा पण त्यांना पण भेटू. तर थँक्यू तुम्ही मला आपल्या प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल. आणि बाकी आता मी दाखवतोच आहे, नंतर तुम्हाला भेटीशी भेटलोच आहोत. दादा आपलं नाव काय संपूर्ण? रितेश संतोष देठे. रितेश संतोष देठे. ओके. तर तुम्ही आता इथे काय करताय? डायमंड वर्क करतो आहे. मग आता पूर्ण मूर्ती प्लेन असते त्याच्यावरती पूर्ण डायमंड वर्क तुम्ही करता? तर आता समजा एका मूर्तीला डायमंड वर्क घेतला तर किती टाईम लागतो असं तरी? एक तास करायचा. ओके. तर ही पूर्ण कम्प्लीट झालेली आहे? हो कम्प्लीट आहे. ओके. बघ डायमंड अशी लावलेली आहे, क्या बात आहे. तर तुम्ही ते कधीपासून इथे कामाला म्हणजे काय कामाला ते तुमचे काम करून आपण? ओके. जॉब करून करता, क्या बात आहे. जॉब करून हे सर्व करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि बाकी आता ही ऑलमोस्ट तयार झाली की अजून तुझ्यावरती काम बाकी आहे? ऑलमोस्ट झालेलीच आहे. खूप भारी, खूप भारी. आणि शाडू मातीची आहे? पी ओ पी आहे का? शाडू मातीचंच फिन येतो आहे. पी ओ पीची मूर्ती आहे, मस्त असं डायमंड वर्क झालेलं आहे, कम्प्लीट झालं आहे ऑलमोस्ट. आणि बाकी तुम्ही इथे काय काय करता? सेल पण करता तुम्ही असता इथे? म्हणजे आता समजा कोणी आला तर तुम्ही भेटू शकता इथे? ओके. दादा पण भेटतीलच तुम्हाला. जे पण काय तुमचं आवडती मूर्ती कोणती आवडते सर्व तुम्हाला दाखवतील दादा. आणि बाकी एक इथे पण दादा आहेत, ते काय करतात ते पण बघूया. काय नाव आहे तुझं? रितेश बेडेकर. तुझं पण रितेश बेडेकर? ओके. तर तू आता काय करतो इथे? त्या मूर्ती साफ करतो, मूर्ती हे पॉलिशिंग टाईप. आणि बाकी ते तू डायमंड वर्क पण करतो? मग ते थोडं काम असतं ते करतो. ओके ठीक आहे. म्हणजे हा पण दादा इथे असतो तर त्यांना पण भेटू शकत आहे. बाकी तुम्ही इथे कधीपासून कामाला? हे पहिला वर्ष. हा पहिला वर्ष आहे का? ओके चालेल. खूप मस्त वाटलं बोलून, थँक्यू काही प्रश्नांची उत्तर दिल्याबद्दल. तर अशा हे आहेत. आता तुम्हाला मी संपूर्ण आता टूर दाखवतो मूर्त्या बाप्पांच्या, किती वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आहेत ते सर्व दाखवतो तुम्हाला. तू आदिश्वर, तू परमेश्वर, तू सदी.
पार्वती नंदन बाप्पा विनायका सर्वजनार्थे प्रिय दैवत बाप्पा विनायका महाद्वारय नगरी सा तो राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तू आधीश्वर तू परमेश्वर तू ईश्वर हे गजानन 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 शाडूमतीच्या नृत्याच्या जसं तुम्हाला मी बोललो तर आता मी दादाला बोललोय की मला ती दाखवा हॅबिट किती असते आणि ह्या साईडला इधर ह्या साईडला पीओपीची आहे तर आपण कम्पॅरिझनमध्ये मी तुम्हाला सांगतो माझ्या की कसं खूप हॅवी हॅवी आहे एवढूशी माझी ही किती फूट असेल दीड फूट कमी फूट तरी बघा किती हॅपी आहे कम्पॅरिझनमध्ये ते आता पी ओ पी आपण करतो क्लिक घ्या आता पी ओ पीचे आपण ट्राय करू मॅडम कोणती मी त्या कम्पॅरिझनमध्ये ही तर नॉर्मलच आहे त्या कम्पॅरिझनमध्ये काय नॉर्मली मी पूजू शकतो असे वेगवेगळे रूप बघून तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा दादाने आपल्याला खूप सपोर्ट केला बाकी जे आपले इथले जे ओनर आहेत ते थोडं कामात होते त्यांनी खूप सपोर्ट केला पण मस्त अजून इथे भोवती काम पण होतो ते दाखवणार होतो पण ते आता त्याला टाईम पण भरपूर लागतो मी नंतर ट्राय करेल येण्याचा भोवती काम डायमंड वर्क असतो तर मी दाखवेलच तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि इथे जर येत असाल याच नक्कीच या नक्की भेट द्या फिजिकली आलात तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार मूर्ती भेटतील ज्या तुम्हाला पाहिजे तशा आणि हे लोकेशनची लिंक तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलीच आहे तरी पण मी तुम्हाला सांगितलं आहे की दत्ताने पार्क हा स्टॉप आहे साईधाम सर्वात फेमस स्टॉप आहे तिथून स्ट्रेटच आहे तर लोकेशनवरून तुम्ही आरामात तिथं पोहोचू शकता मी पण लोकेशनच्या ह्याच्यानेच पोचलो तर खूप मस्त वाटलं मला तर मनाने खूप भारी वाटलं आणि सर्व दादा लोकांनी सब आपल्याला प्रतिसाद दिला त्याच्याने पण खूप मजा आली आणि सर्वात मेन गोष्ट आपल्याला निखिलने सपोर्ट केला निखिल माझ्यासोबत आला त्याला बोललो की आपल्याला असं असं जायचं आहे तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनला आहे तर थँक्यू निखिल आणि तुम्ही जर आलात इथे भेटलात तर नक्की आपल्या चॅनलचं नाव सांगा जेणेकरून तुम्हाला काही डिस्काउंट भेटेल मगाशी त्यांनी आपल्याला ओनरनी बोललंच त्यांचे बंधू होते जे ओनर होते ते आपल्याला भेटू नाही शकले काही कामानिमित्त ते नव्हते तर नक्की सांगा आपल्या चॅनलचं नाव तर तुम्हाला काही डिस्काउंट भेटाले पण नक्की या खूप खूप भारी भारी बोलत आहे खूप भारी म्हणजे हे मी डायरेक्ट परेलला बघितले होते आणि ते आपलं मलाडला गांधवीला वर्कशॉपमध्ये नॉर्मली बघितलं की एवढं भारी भारी पण मूर्त्या इथे आहेत तर काका थँक्यू सो मच तुम्ही आपल्याला जे काय प्रश्न होते ते त्याचे उत्तर दिलात काय सांगितलात आणि आपल्या या आर्ट्स वर्कशॉपमध्ये येऊन खूप मस्त वाटलं आम्हाला आणि जे पण तुम्ही येत असाल तर नक्की फोन करा
त्यांच्याशी आधी कॉन्टॅक्ट करा, इथे कोणत्या टायमाला ते पण अवेलेबल असतील, तसे ते दादा पण असणारच आहेत. तर नक्की या आणि आपल्या चॅनलचं नाव सांगा, जेणेकरून तुम्हाला मगाशी सांगितलंच की डिस्काउंट त्यांच्याप्रमाणे आपल्याला देतीलच जर आपल्या चॅनलचं नाव सांगितलं तर. आणि तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसलेलाच आहे, तुमचे काही दोन तीन नंबर असतील ते आपण देऊ देणार, जेणेकरून ते कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे, तर थँक्यू सो मच परत एकदा. तर आता आमची जायची वेळ झालेली आहे, तर चला. तर दादानी या दादानी आणि या दादानी पण चांगला एकदा आपल्याला सपोर्ट केला आहे, तर दादा थँक्यू. परत एकदा आपली भेट होईल आणि जे पण आपले कस्टमर होतील ते तुम्हाला पण भेटतील, येणार या दादाला पण भेटतात, येणार पण भेटतात, हे ते असतातच. जे पण काही येतील त्यांच्याशी दादा आपल्या चॅनलचं सांगितलं ना, तर चांगला असा डिस्काउंट द्या त्यांना, त्याला पण बघा. तर थँक्यू. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. या श्री समर्थ गणेश आर्ट्सला नक्की व्हिजिट करा, खूप भारी अप्रतिम अशा मूर्त्या होत्या. म्हणजे आम्ही मलाड कांदिवली या साईडला तर फिरतो आहे, तर एवढ्या भारी आणि तर अद्भुत अशा दिसणाऱ्या मूर्त्या आम्ही बघितल्या नाही. आणि खास हे पेनवरून पण मागवतात, जे गणपतीच्या मूर्ती बनवण्यासाठी खूप फेमस आहे तिथून पण मागवतात. तिथे काही वर्क होतात त्यांचे, दुसरे तीन असे वर्कशॉप आहेत ह्याला भेटून, तर तिथे पण मूर्त्या तयार होतात. आणि एक अजून पण सांगितलं आहे की जे झोपड्यावरती गणपती बसतात लाईव्ह अशा मुव्हिंगवाल्या गणपती, त्याची पण काहीतरी सांगितलं, पण ते डिस्प्लेला सध्या अवेलेबल नव्हत्या. मग त्याचे पण जर झालंच तर त्याची पण व्हिडिओ आपण आणू, डिपेंड करतो आता कधी कसं काय. तर हे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, या वर्कशॉपला नक्की भेट द्या. आणि थँक्यू सो मच निखिलमुळे आपल्याला हा व्हिडिओ बनवताना मस्त काही अडचणी नाही आल्या. आणि जर व्हिडिओ आवडला असेल इथपर्यंत जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन असाल तर आणि लाईक करो. हां लाईक करो और तुमचा प्रेम असंच वाढत राहू दे. बस देवाचरणी हेच प्रार्थना करतो. थँक्यू सो मच, चला बाय.